हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रव्याचे लाडू. रव्याचे लाडू बनवण्यासाठी कोणकोणते इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते पाहूया. 4 वाटी रवा, 2.5 वाटी साखर, 1 वाटी तूप, 2 चवीसाठी वेलची पूड, गार्निशिंगसाठी मनुके. 1 कढई तापत ठेवायची आहे, त्याच्यामध्ये तूप टाकायचं, थोडंसं तूप ठेवायचं मधून मधून टाकायला. चेक करायचं तूप कडलं आहे का. 4 वाटी रवा या तुपामध्ये टाकायचा आणि छान परतून घ्यायचा. गॅसची फ्लेम बारीकच पाहिजे, कमी आचेवर छान परतून घ्यायचं आहे. मी मोठा रवा घेतलाय, मोठ्या रव्याचे लाडू बनवायचे आहेत. पाच मिनटं झालेले आहे रवा भाजतोय, त्याच्यात अजून थोडस शिल्लक राहिलेलं तूप, त्यात ते 2-3 चमचे टाकून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून सगळं तूप आपल्याला टाकायचं आहे यामध्ये. कमी वाचेवर भाजायचं, नाहीतर रवा कडक होतो, पाकात मुरत नाही. बदामी रंगाचा असा छान भाजून घ्यायचं आहे. असंच मी 10-15 मिनिटं भाजून घेणार आहे. उरलेले तूप टाकून घ्यायचं आहे यात. हे पहा, रवा छान भाजला गेलेला आहे. रवा आता पूर्णतः भाजलेला आहे. आता हा कढईतून काढून घ्यायचा आहे व आता पाकाची तयारी करूया. आता आपण पाकाची तयारी करते. ही साखर अशी पसरून घ्यायची आहे आणि साखर बुडेल इतकंच पाणी यामध्ये ओतायचं आहे. साखर बुडेल इतकं पाणी ओतून झालेलं आहे. थोड्याशा तुपामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहे व तळून भाजलेल्या रव्यामध्ये टाकायचे. ड्रायफ्रूट्स असे भाजून घेतल्यामुळे छान क्रिस्पी होतात. हे पाक तयार होत आला आहे. मधून मधून असं हलवून बघायचं पाक तयार झालाय का. हे पहा, पाक तयार होत आला आहे.
हा बघा पाक तयार झालेला आहे। असे एक तार येताना दिसते। हे पहा तार आलेली आहे, चांगली छान हलवून घेतलेलं आहे व थोडा वेळ हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे। हे मिश्रण थोडस गार झाल्यानंतर असे लाडू बनवून घ्यायचे आहेत। मिश्रण थंड व्हायच्या आत लाडू बांधून घ्यायचे। हे पहा लाडू वळून झालेले आहेत। यामध्ये वेलची ही ऍड केलेली आहे, ती सांगायची राहिली। हे पहा रव्याचे लाडू तयार झाले आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।